म्हणजे पोलीस रेकॉर्ड आहे तर यांचा? म्हणजे काय आहे तर, म्हणून तर कोल्हापुरात नाव बदलून वावरत आहेत. याचं खरं नाव रणजित पंडित आहे. आणि ऑफिसर, नाव बदललं म्हणून बोटांचे ठसे नाही ना बदलत. तुम्हाला जर ते हवेच असतील ना तर आमच्या गेस्ट रूम मध्ये भरपूर मिळतील. नेमकं काय झालं होतं अक्का साहेब? माझे धीर सांगतील तुम्हाला. हा रणजित पंडित आमच्या कारखान्यात काम करायचा. आम्ही आमच्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही फंड काढून वेगळा ठेवतो. त्या फंड मधले पैसे चोरले होते या माणसाने. ते सुद्धा किती? 20,000 रुपये. हे सगळं आमच्या लक्षात आल्यानंतर मग आम्ही त्याला पोलिसांच्या हवाली केलं. आणि मग काय, मी त्याची शिक्षा भोगली आहे. उपकार नाही केलेस मग? गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही भोगावीच लागते. आणि राणा, शिक्षा भोगली म्हणजे पोलीस रेकॉर्डचा शिक्का कपाळावरनं पुसला जात नाही ना. या अशा माणसाला सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळालाय उड्डाण पूल बांधण्याचं, ही खरी बातमी. तुम्ही नाव बदलून कोल्हापुरात आलात हे कळू शकत, पण सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काही गोष्टी डिक्लेअर कराव्या लागतात. त्यात तुम्ही तुमचा पोलीस रेकॉर्ड आहे हे क्लिअर केलं होतं का? मी तुम्हाला उद्याची वेळ देतो, यावर आपण सविस्तर बोलू. मुलाखत नाही येते तुझी, जाब विचारतायत तुला. हो, एका चोराला सरकारी कॉन्ट्रॅक्ट, हे चुकीच आहे. हे दीड तमडीच्या तोंड सांभाळून बोल, तर शिल्लक ठेवला. बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या समोर पत्रकारांना धमकी देतोय तो. त्याचे परिणाम वाईट होतील. ते परिणाम रे काय करणार तू? ते कळेल लवकरच. चला रे. मला दिवसून खूप मोठी चूक केली तुम्ही, खूप मोठी चूक केली. रस्त्यावर आणणार तुम्हाला, लक्षात ठेवा, रस्त्यावर आणणार. हो, बघूया ना कोण कोणाला रस्त्यावर आणत ते पाहूया आपण. माझ्या नादाला लागायचं नाही यशवंतराव. राणा, यापुढे असं काही केलं तर मला अरेस्ट करावे लागेल तुम्हाला. अक्का साहेब, या माणसाने जर का तुम्हाला त्रास दिला नुसता फोन करा, मग बघतो आम्ही याला. इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्हाला खूप काम असतात, कुठे छोट्या मोठ्या कामांसाठी दावादाव करता. हा आमचा पाहुण आहे, आम्ही बघतो ना त्याच्या. तुम्ही सगळ्यांनी केलंय ना, खूप महागात पडणार तुम्हाला, खूप महागात पडणार. राणा, तुझ्या या धमक्यांची सवय झाली आहे आता आम्हाला, आणि त्या फुसक्या आहेत हेही आता कळलंय मला. तुम्ही माझ्या घरात उभे आहात त्याचं भान ठेवा. मनात आणलं ना, एका क्षणात सगळ्यांना हकलून देईन. निघाल तू राणा. अरे किती घाई, प्रत्येक काम एका क्षणात करायचं असतं तुला. अरे जरा पुढचा विचार पण कर कधी कधी. या क्षणी जर आम्हाला घराबाहेर काढलंस तर त्याचे परिणाम काय होतील
राज्याचाही विचार कर। पत्रकार आणि पोलीस आमच्या बाजूने आहेत हे आता तरी कळलंय ना तुला? मी आधीच बोलले होते राणा, एक डाव जिंकून अख्खी खेळी जिंकण्याची मस्ती करू नये, कारण दिवस बदलायला वेळ लागत नाही। साहेब चुप, आवाज वाढवायचा नाही, गुपचूप जेवून घे। काय उपाशी पोटी ना माणसाची चिडचिड होती आणि आता आपल्याला आरडाओरडा करायचा आहे या अशा शिरा ताणायचा आहे, मग ताकद नको का? मग त्यासाठी जेवायला हवं, जेवायचं। आणि बघ राणा, घाबरू नको, विष नाही आहे त्यात, कळलं? तुमची अक्का साहेब, स्वतःला एवढा शहाणा समजणारा तो राणा तुम्ही टाकलेल्या जाळ्यामध्ये त्याचा अगदी अलगद अडकलाय। तुम्ही 2 वर्ष तुरुंगात होतात असं जेव्हा तुम्ही पत्रकारांना सांगितलं ना, तेव्हा तर तो इतका गडबडला की त्याचा चेहराच बघण्यासारखा झाला होता। खूप हसवायचं होतं मला तेव्हा सासूबाई। कल्याणी, आपण जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी डाव आखतो ना, तेव्हा आपल्या हातून चुका आणि ते करताना देवही साथ देत नाही। पण आपण जेव्हा राणासारख्या माणसासाठी डाव आखतो तेव्हा देव आपल्याला यश देतो, तेच असं खरंय। माझी तर खात्रीच आहे आपण राणाच्या विरोधात जे काही करतो ना त्यात आपल्याला यश मिळणारच, कारण त्यांनी उगाचच आपल्याला त्रास दिलाय, आपलं नुकसान केलं। पण खरं तर आज आपण सगळ्यांनी रुपालीचं कौतुक करायला, आपण तिला जे सांगितलं जसं सांगितलं तिने अगदी तसंच केलं। तिने राणाला पटवून दिलं की ती त्याच्या बाजूने, म्हणून तर त्यांनी इतक्या पटकन आणि मूर्खासारखा पोलिसांना फोन केला। मी आता तुमचं सगळं ऐकेन अक्का साहेब, फक्त त्या माणसाला घराबाहेर काढा तुम्ही। नाही, ते तर करायचंच आहे, पण ह्या एवढ्याशा यशाने आपण हुरळून जायला नको। म्हणजे शत्रूला कधीही कमी लेखू नये हा धडा राणांनी शिकवलाय ना आपल्याला। आपण अजूनही सावधच राहायला हवं। अगदी बरोबर भाऊजी, त्या राणाला पार चिरडून नेस्तनाबूत करेपर्यंत आपण निश्चिंत व्हायचं नाही। शेवटी झुरळाची जात आहेत, थोडा जरी जीव शिल्लक राहिला ना तर कालांतराने पुन्हा जिवंत होईल तो। पण सासूबाई, आता आपलं पुढचं पाऊल काय असेल सांग भाऊजी। सगळ्यात आधी आज जे पत्रकार इथे आले होते त्या सगळ्यांना फोन करा, राणाचं जे आजचं रूप त्यांनी पाहिलं ते उद्याच्या वर्तमानपत्रात छापून यायला पाहिजे। नक्की कर। आणि फक्त स्थानिक वर्तमानपत्रात नाही बरं का भाऊजी, पुणे मुंबई सगळ्या वर्तमानपत्रात आलं पाहिजे। इथल्या प्रशासनावर दबाव यायला पाहिजे, ज्या माणसाचा पोलीस रेकॉर्ड आहे अशा माणसाला सरकारी टेंडर मिळतच कसं? भाऊजी, या राणाचं खरं रूप उद्या सगळ्यांसमोर आलंच पाहिजे। ठीक आहे, वाचा।
एवढा वेळ नाही माझ्याकडे महत्वाच्या बातम्या सांग. महत्वाची बातमी आज एकच आहे साहेब, आणि ती इतकी वाईट आहे की मला तोंडाने सांगता येत नाही. ती सगळ्या पेपर्सनी छापली म्हणून सगळेच घेऊन आलो. बातमी सांग सिद्धेश्वर. राणाची खरी हकीकत. राणा निघाला चोर. तोंड सांभाळून बोल. अहो साहेब, हे मी नाही म्हणत आहे, म्हणजे ह्या सगळ्या पेपर्सनी तुमची नाचक्की केली आहे. माझी नाचक्की? आणि त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारलाय की अशा चोर माणसाला कोल्हापूरचे उड्डाणपूल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं म्हणून. हे सगळं पेपर मध्ये छापून आलंय सिद्धेश्वर. साहेब, काय गरज होती काल ती पोलिसांनी पत्रकारांना बोलवायची? मी बोलवलं नव्हतं त्यांना. त्या कसावर टाकलेला डाव होता, त्यात मी अडकलो. अडकलो तरी मी तुम्हाला सांगत होतो, नका ते अक्का साहेबांच्या नादी लावू. नाही ऐकलं, आता भोगा. दिसताना त्याच्या पलीकडे विचार करण्याची कुवत नाही तुझी. काय वाटलं सगळं पेपर मध्ये छापून आलं म्हणजे संपला. हे घर इंटर आपल्या हातात आहे. अगं देवकी, मला वाट पटकन मला निघायला हवाय. पद्धत झाली का यशवंतराव? हा, घरच्या मालकाने अजून नाश्ता केला नाही आणि तुम्ही सुरुवात केली. गायक असली तुम्हाला. फॅक्टरी जळून काय झाली, टेंडर गेला हातात, तुम्हाला कसली गाय? आराम करा, आराम. देवकी, भाऊजींना दुसरी प्लेट दे. हो, वाढते ना. बाकी काही म्हणा, चव छान आहे पायकांच्या हाताना. काल मला खाऊ दिलं नाहीत ना तुम्ही? हा, मला आता बहुतेक नवीन माणसं घ्यावी लागतील, कारकून वगैरे. हरकत नसेल तर तुमचा विचार करीन मी. तर देशमुख, तुम्हाला काय वाटलं कसे? तुम्ही हे मीडियाला हाताशी धरून जे केलं, खूप मोठी मात केली का माझ्यावर? गैरसमज आहे तुमचा. हे पेपर मध्ये जरी माझं नाव छापून आलं असलं ना, तरी तुमच्या घराचे पेपर अजूनही माझ्याकडेच आहे. आणि या पेपर्स पेक्षा ते घराचे पेपर्स जास्त महत्वाचे आहेत. पण असू दे, आमच्याकडे पण 4 महिने आहेत राणा. 4 महिने नाही, 3 महिने 28 दिवस. 2 दिवस संपले. एक एक दिवस महत्वाचा आहे तुमच्यासाठी. थोडी थोडकी नाही, खूप मोठी रक्कम जमा करायची आहे तुम्हाला. हे माझ्या विरोधात नाही असते, फालतू करस्थाना करण्यापेक्षा ना हे घ्या हातात आणि फिरा गावभर, पैसे जमवा. तर एक दिवस नक्की मारून बाहेर काढून करायच्या. कोण कोणाला धक्के मारून घराबाहेर काढतं ना ते बघूच. सरदेशमुखांच्या मेहनतीच्या कमाईने उभं राहिलेलं घर आहे हे, चोरीच्या पैशातून नाही.
आम्हाला या घरातून बाहेर काढणारा जन्माला यायचंय. काढूनच जाऊ का मला त्या घरातून बाहेर? घरातून नाही राहणार, तुझ्यावर कोल्हापुरातून बाहेर जायची वेळ येणार आहे, कळलं? तर काय ना राणा, त्या नवीन उड्डाण पुलाचं जे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळालं होतं ना, ते आता सरदेशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला मिळालं. तुझी कीर्ती छापून आली ना वर्तमानपत्रातून, म्हणून त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लगेच बोलवून घेतलं. हे सगळं खोट आहे. भाऊजी तिकडेच जायला निघाले. एक काम कर ना, तिकडे फोन कर लगेच कर. पंडित राणा बोलतोय. ते उड्डाण पुलाचं टेंडर होतं ते. हा तेच. काय राजकीय दबाव नाही का? हे बघा, या अशा बातम्या पेपरमध्ये रोज येत असतात. राणा, मग अशी नाश्त्याची प्लेट हिसकावलीस ना, तेव्हाच मला मनातून हसू. राणा, हे सगळं करणं बंद कर. मोठी खेळी खेळ. तू हे जे करतोयस ना, हे सिनेमातले खलनायक करतात आणि मग शेवटी मार खात. पण तू टेन्शन नको घेऊ, तू बस ना. अरे खाली बस देवकी, त्याला पोटभर नाश्ता द्या, म्हणजे पुढे मिळेल न मिळेल. मी कॉन्ट्रॅक्ट वर सह्या करायला येतो. चला ग, आपल्याला खूप काम आहेत घरात. तू आता काय? आरामच आराम आहे. उड्डाण पुलाचं टेंडर गेलं, त्या फायनल सरला कळलं तर सवाल 50 कोटींचा आहे. बोला भाई. टेंडर गेला ना तुझा? हो, धोका झाला थोडा. धोका वगैरे काय माहित नाही मला. 700 करोडचं टेंडर बघून 50 खोका माल दिला होता तुला. आणून दे वापस 2 दिवसात. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आणून देतो माल. काळजी तू करायची. राणा साहेब, मला माझे पैसे 2 दिवसात परत हवे. काढते फोन. काय दिलं साहेब? कुणाचा फोन होता? बाईचा फोन होता. टेंडर गेला ना आता, तू विसरलाय. 2 दिवसात पैसे हवे त्याला. याच्या तर साहेब जाऊ दे ना. दुसरा एक फायनान्शियर खूप मोठा, अण्णा शेठ, त्याच्याकडून पैसे घेऊ आपण. तो करील मदत आपल्याला. आणि नाहीतरी आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. कसे टेंडरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाला, पण आता आपल्याला आपलं घर ताब्यात मिळवण्यासाठी काहीतरी करायला. हो ना, ती ही टांगती तलवार आहेच.
घराचे कागदपत्र अजून त्याच्याकडेच आहेत ना? असो ना, घराचे कागदपत्र त्याच्याकडे असले म्हणजे तो घराचा मालक होत नाही. घरही आपण परत नाही. पण अक्का साहेब ते कसं? आज रात्री एक छोटस काम करायचं आणि ते करण्यासाठी मी एका माणसाला बोलवलं. कोणाला? या आत्या.